हां मित्रांनो नमस्कार, मी विनोद राणा समाज यूट्यूब चॅनल कोकण आणि मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आपण इकडे पाहत आहोत तर ह्या ट्रेमध्ये आपण जे बघतोय ते आहेत छानसे मशरूम. मशरूम म्हणजे अळंबी, आपण त्यांना कोकणात अळंबी असं म्हणतो मित्रांनो. तर या अळंबीची संबंधित आज एक मी रेसिपी दाखवणार, म्हणजे अळंबी मसाला आपण म्हटलं तरी चालेल त्याला, तर तो कसा बनवतात त्यासंबंधी रेसिपी. आणि ही बघा टपटपीत छानशी अशी म्हणजे मी विकत आणली आहेत. आपल्या कोकणात वगैरे कशी पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला अळंबी भेटतात, बांधावर वगैरे शेताच्या किंवा वारूळ वगैरे असते त्याच्यावर भेटतात आपल्याला. तर आपल्या मी काय केलं की मार्केटमधून मी विकत आणली आहेत. आणि ही मशरूम आता आज कशी होतात ते बघूया आपण. मी कधी खाल्लेली नाही ती अशी, पण आज म्हटलं बघूया आपण. ही व्यक्ती ही फार्म हाऊसवर बनवलेली असतं, म्हणजे वाढवलेली असतं ती, त्यातली ही मशरूम आहेत. आणि छानशी आता आपण आता बनवून घेऊ आणि त्याची संपूर्ण कृती आता आपण बघूया. आता आपलं कटिंगचं काम चालू आहे, हे बघा चिरल्यावरती अशी दिसतात, स्वच्छ धुवून घ्यायची. आणि ही विषारी असण्याचा काही प्रश्नच नाही, कारण फार्म हाऊसवरून आलेली असतात त्यामुळे खाण्याच्या लायकच अशी असतात. पण आपण बांधावर वगैरे काढतो त्याच्यात काही कधी ते बघून पाहून काढावे लागतात, कारण मशरूम हे खूप सांभाळावं लागते खाताना, काही मशरूम विषारी असतात भयानक. तर मशरूम आपण जेव्हा घेऊ बनवायला तेव्हा ती खाण्यालायक असलेलीच मशरूम घ्या. आणि हे कटिंग करून झाले आणि आता त्यासाठी लागणारं साहित्य बघा मित्रांनो. आपल्याला दिसतंय मसाला पावडर, त्याच्यानंतर मिरची पावडर, हळद, कोथिंबीर आणि ओला चिरलेला कांदा, मीठ आणि खोवलेला नारळ किसलेला, एवढंच साहित्य. आणि हे बघा पाण्यात टाकून मस्तपैकी त्यात आपण हे करून घेतलं, थोडंसं आम्ही मीठ टाकू, मिठाच्या पाण्यातून हे करून घेतली काढून. आणि बाकीचं काय सिम्पल आहे एकदम, कढईमध्ये आपण बनवतो, तेल टाकले 2 चमचे आणि निमे पावण्यावर फोडणी द्यायची. हे बघा आणि कांदा खरपूस भाजून घ्यायचा त्याच्यात, आणि 1-2 मिनटात हे मग कांदा मस्तपैकी असा छानसा भाजून निघेल. तत्पूर्वी मित्रांनो एक माझ्या चॅनलचं नाही कोकण आहे आठवणी, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि कमेंट्स पण करा. आणि कांदा आपण आता मस्तपैकी खरपूस भाजून घेऊया त्याच्यावर. हे बघा मस्तपैकी असा हे आपलं ओललं खोबरं नारळ आणि ही कोथिंबीर बारीक चिरलेली. आणि हे लाल तिखट आहे, वेगळा असा मसाला नाही तो, आपल्याला वाटते तर चवीप्रमाणे आपण टाकू शकतो, गरम मसाला असतो तो पण, म्हणजे खड्या मसाल्याची पावडर पण टाकली तरी चालू. हे बघा लाल तिखट टाकून दिले, एकदम इझी आणि सिम्पल आहे. आणि यात मित्रांनो एक महत्त्वाचं आहे ते लिंबू, आपण जे घेतले तर हे अळंबी थोडी वसाट मानली जातात, तर त्याच्यात कोकम किंवा लिंबू टाकावलं, कोकमं टाकली तरी चालतात किंवा लिंबाचा रस त्याच्यात टाकला तरी आपल्याला चालतं, कारण ते आंबटपणा त्याला लागतोच. आणि ॲक्च्युली मटण जसं असतं तसा त्याचा स्वाद असतो, म्हणजे जे चिकन वगैरे आपण खातो तशा पद्धतीत स्वाद येतो. अळंबी छान लागतात मस्त खायला. आणि पोळी किंवा भाकरीबरोबर आपण हे चपाती भाकरीवर आपण हे अळंबी आपण खाऊ शकतो. हे बघा ह्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती, पण आम्ही तर ह्या पद्धतीतच बनवतो असं अळंबी, झटपट होतात आणि छान गरमागरम अळंबी आणि त्याच्यावर तांदळाची भाकरी मस्तपैकी छानसं असं लागते. आणि एकदम इझी आहे, एक आपण 10 मिनटं 10 मिनटात मस्तपैकी शिजून तयार ती काही अळंबी शिजायला वेळ लागत नाही. हे बघा झटपट मस्तपैकी आता आपण अळंबी मसाला. तर मित्रांनो बरेच दिवस मी रेसिपीचा व्हिडिओ टाकला नाही, आज एक छोटीसा असा व्हिडिओ रेसिपीचा व्हिडिओ टाकला. आणि मशरूम तुम्हा सर्वांना आवडतात, सर्वांनाच मशरूम आवडतात, खास अशी मशरूमची भाजी काय नेहमी कोण बनवत नाही, कधीतरी अशी बनवली जाते. पावसाळ्यात कोकणात भरपूर बनवली जाते तेव्हा मिळतात अळंबी. आणि मस्तपैकी आता वाप काढायचे, वाप त्याला आपण एक भांडं ठेवल्यावरती वाप्याने शिजून जाणार ते पटकन. आणि नंतर मग हे ओलं खोबरं आहे जे खोवलेलं ते वरून त्याच्यात टाकायचं, नारळामुळे ओल्या नारळामुळे चांगली चव येते, नारळ मात्र ओलाच टाकतात. आणि हे बघा आता मस्तपैकी होत आलं, हे बघा शिजते अजून थोडं, वाप्याने शिजून जाते ते छान. चिकन वगैरे का आपण खातो तशा पद्धतीत लागते, मस्त लागते, स्वाद चांगला असतो. आणि आता मस्तपैकी होत आलं, वाप सुटले मस्तपैकी, थंडीच्या दिवसात मस्तपैकी अळंबीची भाजी आणि तांदळाच्या भाकरीवर बेस्ट लागते, तांदळाची नरम भाकरी असेल तर त्याच्यावर एकदम बेस्ट. बघताय तुम्ही मी आता जेवण करतो, मी जेवायला घेतलं आणि ही बघा आता अशी दिसते ही भाजी. हे बघा झटपट गरमागरम तांदळाच्या भाकरीवर खाऊन घे, मस्त शिजले ते बघा अळंबी, आतले जे आपण कापून टाकले होते हे बघा त्याचे तुकडे आहेत अळंबीचे,
मशरूमची भाजी खूप महाग असते. चला मित्रांनो, आपली आता रजा घेतो. आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.